नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात सीमा नयनाच्या हाताला धरून बाहेर घेऊन जात असते नैना म्हणते की सीमा काकू तुम्ही सुद्धा आतापर्यंत शशिकांत मुकादमचा अत्याचार सहन करत आला पण मी तो आता अत्याचार सहन करणार नाही मी त्याला चांगला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार सीमा काही उत्तर देत नसते नैना रडत सीमाला म्हणते की काकू प्लीज काहीतरी बोला ना तर सीमा काहीच बोलत नसते नैना म्हणते ठीक आहे नका बोलू पण मी आता बसू शकत नाही मी जर गप्प बसले तर तुमच्यासारख्या अनेक सीमा अनेक नैना यांच्यावर असे अत्याचार होतच आणि आता मागे सुद्धा मी हटणार नाही त्यानंतर इकडे पार्वती आजी अक्षयला सांगते की अजून वेळ गेली नाही तू त्या नयनाला बाहेर काढ तेवढ्यात सीमा ही नयनाला हाताला धरून बाहेर घेऊन येते पार्वती आजी सीमाला म्हणते की सीमा प्लीज या मुलीला बाहेर काढ कारण ही कोणत्याही थराला जाऊ शकते सीमा म्हणते की हो ना तिने तसे ठरवलेच आहे की तुमच्या मुलाला विरोधात पोलिसात तक्रार करणार ते ऐकून घरातील सर्वांना धक्का बसतो पार्वती आजी म्हणते की मला वाटलेच होते की हे सर्व ही पैसे उकळण्यासाठी करतच असणार तर नैनाला आणखीन धक्का बसतो सीमा म्हणते की तिचा काय उद्देश आहे याबद्दल मला माहिती नाही पण आपण जर अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला नाही तर तो अन्याय हा होतच राहणार तो अन्याय एखाद्या वादळासारखा असतो आपल्या वाटेत जो कोणी आला तर त्याला तो नायनाट करत असतो इतक्या दिवस माझ्याबरोबर जो अन्याय होत होता तो आता अत्याचार नयनावर होण्यासाठी लागला त्यामुळे सीमाही नैनाला म्हणते की तू शशिकांत मुकदमाच्या विरुद्ध पोलिसात तक्रार जरी केली तुझ्या बाजूने राहील तर नैनाला सीमाचा आधार मिळतो तेवढ्यात लगेच पार्वती आजी म्हणते काय ग सीमा डोकं फिरले की काय तुझे नवऱ्याच्या विरुद्ध तू उभी राहणार का तर सीमा म्हणते की आई असं म्हणतात की स्त्री ही सहनशील असते जेव्हा तिची सहनशक्ती संपते तेव्हा ती चंडिका दुर्गा असे अनेक अवतार घेते ती घेत असते आणि आज नैना जे काही वागते कारण तिची सहनशक्ती संपलेली आहे म्हणून आज मी तिची साथ देते कारण तिच्यामध्ये कुठेतरी माझी छबी मला दिसते त्यामुळे कुणी नैनाची साथ देवो अगर न देवो पण माझं ठरलेलं आहे की मी नैनाची साथ देणार तर लगेच अक्षयला रमाला सीमाचा अभिमान वाटतो मात्र घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो रमा सुद्धा नयनाजवळ येऊन उभी राहते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते मी सुद्धा नयनाची साथ देणार तर लगेच पार्वती आजी चिडते आणि तुमची डोकं फिरली की काय या नयनामुळे आपले हे घर पूर्ण उद्ध्वस्त झाले आणि सीमा तुझा संसार सुद्धा नयनामुळेच मोडला तर सीमा म्हणते की माझा संसार नयनामुळे नाही तुमच्या मुलामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला मला असे तुम्हाला नाही म्हणायचे पण तुम्हाला वाटत असेल की आज खुप वाकते। पन पन मी खूप उद्धट वागते पण हे मंगळसूत्र ना तुमच्या मुलाने माझ्या गळ्यामध्ये घातले होते पण तेनीच ते वेशीसुद्धा टांगले तुमच्या मुलाने माझा संसार मोडून टाकला कारण मी त्यांच्याबरोबर हवे तशी वागले नाही आणि छोटे छोटे कपडे घालून त्यांच्याबरोबर रात्रभर पार्ट्या केल्या नाही मी फक्त माझ्या संसारात रमले माझ्या मुलांबरोबर आणि या कुटुंबाबरोबर म्हणून त्यांनी बाहेर शोधाशोध सुरू केली तर पार्वती आजी म्हणते की मग नैनाला माहित नव्हते की त्याचं लग्न झाले आहे की म्हणून सीमा म्हणते की मग म्हणून मी नैनाला दोष देत द्यायचा का ती बरोबर -बर आहे तिचं काही चुकलं का हे मी तिला नाही म्हणू शकत आणि जरी ही चुकली असेल पण ती आपल्या जवळची नव्हती ती बाहेरची होती पण माझा नवरा तर माझ्या जवळचा तर होता ना मग तो जे काही वागला ते योग्य असे तुम्हाला म्हणायचे का पार्वती आजी म्हणते की सीमा प्लीज विषय बदलू नको तुझ्यापेक्षा जास्त पावसाळी मी पाहिलेत नैना जे काही करते ना ते फक्त पैसे घेण्यासाठी करते नैनाला खूप राग येतो नैना म्हणते की बस झाले पार्वती मुकादम तर पार्वतीला खूप झटका येतो आणि ती जोरात नैनावर ओरडते तर नैना म्हणते की मी काही बोलत नाही त्यामुळे तुम्ही वाटेल तसे आरोप माझ्यावर करू शकता का तुमचे संस्कार कुठेतरी कमी पडले असतील म्हणून तुमचा लेख इतक्या खालच्या थराला गेला एकदा जर त्याची कान तुम्ही केली असती तर तो पुरुष असा वागलाच नसता आणि कोणत्याही स्त्रीवर हा अन्याय झाला नसता पार्वती आजी म्हणते की नाही ना हे घर माझे आहे त्यामुळे तू आवाज चढून जास्त बोलायचे नाही अक्षय म्हणतो की प्लीज तुम्ही दोघीसुद्धा शांत राहा आणि तो नैनाला म्हणतो की नैना तुझी जी अवस्था झाली ती मला समजते पण आता यावेळी कोण बरोबर आणि कोण चुकीचे आहे हे खरंच माहिती नाही तुझी ही अवस्था बघून तुझ्यावर नक्की शशिकांत मुकादम अत्याचार केले असे वाटते त्यामुळे इथून पुढे काही तेच होईल तर लगेच म्हणते की माझा निर्णय झाला अक्षय की मी शशिकांत मुकादम याला गजाड करणार ते ऐकून पार्वती आजीच्या पायाखालची जमीन हदरते जायला निघते तर समोर पोलीस आणि शशिकांत मुकादम हा आलेला असतो ते सर्व दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे कावेरीला रमाने मेसेज केलेला असतो म्हणून ती मंगला मावशीला सांगत असते की अगं रमाचा मेसेज आला होता आणि तुला आणि पंकजला तिकडे काहीने तिने बोलावलेत काय झाले असेल नक्की माहिती नाही मंगल मावशी म्हणते की अगं कावेरी गावाकडून आली ती आणि काहीतरी आणले असेल ते घेण्यासाठी बोलवले असेल तू नाहक टेन्शन घेते त्यानंतर इकडे आजी शशिकांतला विचारते की शशिकांत हा काय सर्व प्रकार पोलीस वगैरे तर शशिकांत म्हणतो की हो घरातील सर्वजण माझ्यावर वाटेल ते आरोप करतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की ही तीच मुलगी आहे की जी आमची ही इज्जत धुळीला मिळवते म्हणजे नैनाला ती ऐकून आणखीनच धक्का बसतो ऐनं म्हणते की हे सर्व खोट आहे या माणसाने शारीरिक सुख भागवण्यासाठी आणि त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माझा वापर करून घेतला आणि आता तो मुद्दाम सर्व खोट बोलतो त्यानेच मला मारहाण केली तर इन्स्पेक्टर साहेब शशिकांतला विचारतात की हे सर्व खरे आहे का शशिकांत म्हणतो की हो आमच्यामध्ये नातं होतं आणि आमच्यामध्ये जर नाते असते तर मी हिच्यावर जबरदस्ती का करेन आणि तुम्हाला वाटते का मी हिच्यावर हात टाकेन का तर नैना म्हणते की म्हणजे तुम्हाला वाटते कमी सोता तले का मी स्वतः करून घेतले का माझी ही अवस्था शशिकांत म्हणतो की मला काय माहीत शेंग खाण्यासाठी गेली होती तर सीमा म्हणते की झाले अजून किती खालच्या जा थराला जाणार आणि हिच्यावर अन्याय करत राहणार तर इन्स्पेक्टर साहेब सीमाला विचारतात की आपण कोण कोण तर सीमा सांगते की दुर्दैवाने यांची पत्नी तर लगेच शशिकांत म्हणतो की सीमा जरा जास्तच बोलतेस तर सीमाही शशिकांतला घाबरत नाही आणि मला बोलावेच लागेल असे म्हणते तुम्ही जे काही किळसवाणी वागलात ना त्यामुळे मला बोलावे लागतेस कारण तुम्ही पुरुष असाल तर काही पण करू शकता का तर शशिकांत म्हणतो की पुरुषाला सर्व काही मुभा असते पुरुषाचा पाय घसरू शकता तेवढ्यात रमा म्हणते की काय बोलता खरंच शी वाटते आणि पाय घसरू शकता म्हणजे काय हे बोलणे तुम्हाला काय वाटतं की हे सर्व करून तुम्हाला पुरुषार्थ वाटतो का आणि त्याचा अभिमान नाही संपूर्ण पुरुषार्थ जातीला तुम्ही काळीमा फासला असे तुम्ही वागलात पार्वती आजी म्हणते की अगं तो हा घरचा मुलगा आहे तू हे काय बोलतेस तर रमा म्हणते की मग तुमच्या मुलाला चांगले संस्कार द्या आदर करावेला शिकवा सिरीचा तर इन्स्पेक्टर साहेब हे शशिकांतला म्हणत असतात की तुम्ही नैनाची कंप्लेंट आमच्याकडे घेऊन आला होतात पण तुमच्या घरचे सर्वजण आता तुमच्या विरोधात बोलतात त्यानंतर इकडे मंगलमाशी आणि पंकज रमाकडे जायला निघलेले असते आणि कावेरीला टेन्शन येते पंकज म्हणत असतो की तो शशिकांत मुकादम कसा माणूस आहे आपल्याला चांगले माहिती आहे आणि रमा ही नक्की त्याच्या विरोधात गेली असणार त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब नैनाला विचारतात की तुमच्यात आणि शशिकांत मध्ये असं कोणतं नातं होतं तर नैना सांगत असते की आमच्यामध्ये लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये होतो पण आता या माणसासोबत राहण्यापेक्षा मी जीवदीन माझा इन्स्पेक्टर साहेब विचारतात की यापूर्वी असे घडले होते का नाहीना म्हणते की नाही तर ते साहेब विचारतात की तुम्ही कुठे फिरायला गेला होतात का तर नैना म्हणते की हो तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मग ते सर्व चालले पण आताच यावेळी तुम्ही का जबरदस्ती म्हणता रमा म्हणते की एका स्त्रीशी तुम्ही असे नाही बोलू शकत तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की रोज आम्हाला अशा नवीन केसेस येतात आणि पुरुषांना सजा झाल्यानंतर समजते की त्या बाईने खोटे आरोप केलेले होते म्हणून सीमा म्हणते की नेमकं का तुम्हाला काय म्हणायचे या मुलीकडे बघून तुम्हाला असे वाटते का तिने हे सर्व मुद्दाम केले असेल नैना रडतच इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागते की हा माणूस कायम माझ्यावर संशय घ्यायचा आणि आजसुद्धा त्याने संशय घेऊन माझ्यावर जबरदस्ती करून मला मारहाण केली आणि मी नको नको म्हणत होते तरीसुद्धा त्याची जबरदस्ती चालूच होते मी एकटी याच्या पुढे काय करणार होते म्हणून रैना खूप रडू लागते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे रागाच्या भरात त्यांनी तुम्हाला एखादा फटका मारला असेल तर अक्षय म्हणतो की ठीक आहे म्हणजे तुम्हाला काय वाटते एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीवर हात उचलला हे तुमच्यासाठी ठीक आहे का तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की रागाच्या भरात एखादा फटका मारू शकतो पण तसे नाही ना ती मारहाण असेल म्हणून तर सीमा म्हणते की नयनाची जी, जी अवस्था झाली तिच्या डोक्याला मार लागलं हे तुम्हाला काहीच समजत नाही का म्हणजे नयना हे सर्व मुद्दाम करते असे तुम्हाला म्हणायचे का इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो तिनेच केले असणार तर लगेच शशिकांतला तो इन्स्पेक्टर म्हणतो की शशिकांत साहेब तुमच्या या घरातील सर्वजण या तक्रारमध्ये अडथळा आणतात सर्वजण त्या मुलीवर तुम्ही कंप्लीट केला तिच्याच बाजूने सर्वजण बोलतात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की खरं काय आणि खोटं काय हे ठरवा आणि जमलं तर सेटलमेंट सुद्धा करून घ्या म्हणून इन्स्पेक्टर साहेब जायला निघतात तर पार्वती आजी म्हणते की थांबा इन्स्पेक्टर साहेब पार्वती आजी म्हणते की आमच्या कुटुंबातून शशिकांत विरोधी कोणीही उभी उभे राहणार नाही तर अक्षय पुढे येतो आणि अक्षय म्हणतो की जर शशिकांत मुकादम हा नयनावर अत्याचारच करत असेल तर मी शशिकांत विरोधी कंप्लेट करणार मग दुर्दैवाने तुम्हाचा बाप असला तरी चालेल तर लगेच पार्वती आजी म्हणते की चुकतो अक्षय तू यामध्ये खरंच घरातील कोणीही तुझी साथ देणार नाही सीमा पुढे येते आणि अक्षयचा हात धरून म्हणते की मी अक्षयची साथ देईल त्याची आई तर रमा सुद्धा पुढे येते आणि अक्षयचा हात धरून म्हणते की बायको सुद्धा त्यांची साथ देणार अक्षयला खूप अभिमान वाटतो तर आनंदसुद्धा पुढे येतो आणि अक्षयच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की मी सुद्धा माझ्या भावाची साथ देणार तर पार्वती आणि शशिकांत मुकादम यांना खूप मोठा धक्का बसतो तर हा भाग येथे संपतो त्यानंतर इकडे शशिकांतचा हात जोडून नयनाची माफी मागू लागतो तुला जे हवं आहे ते मला माग पण माझ्या कुटुंबापासून प्लीज मला तोडू नको नयनाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे अक्षय हा सीमा आणि रमाला म्हणत असतो की मला त्या नयनावर सुद्धा थोडासा संशय येतो मा म्हणते की नैना या बाबतीत असं कधीही खोटं वागू शकणार नाही तर अक्षय म्हणत असतं की मुकदामांची साथ कशी आहे हे तिला चांगली माहिती होते मग ती का त्यांची साथ देते तर लगेच अक्षय सीमाला विचारतो की तू त्या नैनाची बाजू कशी घेऊ शकते तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद